नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज रात्री आणि मध्यरात्री राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेवीस सप्टेंबर रोजी जबरदस्त पाऊस वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल एकूण बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितला असा सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा मध्यम स्वरूपाचा पाऊस अशी किंवा पुढील चोवीस तासामध्ये आहे तेवीस सप्टेंबर रोजी राजापूरकडे वडापेठ राजापूर रायपतन लांजा सर्वत्र मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे भागबद्दल जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे आणि रत्नागिरीकडे बघितलं असता रत्नागिरीकडे पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या दरम्यान पाऊस जोर जास्त राहील रत्नागिरी नेहरवा मुलगुन बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे माखजण आणि कोयना पाटणकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील माखजणकडे जोर जास्त आहे कोयना आणि पाटणकडे मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये गुहागर चिपळूण दापोली जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी बघितलं असता प्रतापगड तसेच घोगरे महाबळेश्वर पोलादपूर महाड वरंद गोरेगाव या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलेत जोरदार पाऊस केलसी मानणगड श्रीवर्धन दिवेघर मध्यम स्वरूपाचा आणि रायगड जिल्ह्यामध्ये बघितला असता रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस अशक्यता आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तर काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला पुढे चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर मुरजंजीरा ताला इंदापूर जे सर्वत्र मध्यम ते भाग बदलेत जोरदार पाऊस अशक्यता असून किनारपट्टीला जोर जास्त राहील तर तसेच काशी द्रोहा या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपात पाऊस अशक्यता आहे तसेच या ठिकाणी नागोठाणा सुधागड मध्यम स्वरूपाचा रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जोर जास्त आहे अलिबाग सोंडी पेजरीपेन जोरदार पाऊस शिरावली खोपोलीकडे मध्यम सरी शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते जास्त भागामध्ये खोपोली कुसर कर्ज जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे दुपारनंतर पेठ नेरल तसेच या ठिकाणी मुरबाड बदलापूर या ठिकाणी सर्वत्र मुसळधार पाऊस पनवेल नवी मुंबई उरण मुंबई कोळवाडा या ठिकाणी हलक्या मध्यम माद्या सरींची शक्यता आहे जास्त भागामध्ये तुरळक भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस तर खिरचणवाडा ओमवाडी मेरा भाईंदर मध्यम स्वरूपाचा आणि जबरदस्त मुसळधार पाऊस अशी आहे ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली शहापूर पिलवी उंबरपाडा या सर्व काही परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे तर सफाले गोदमल वाडा या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा परळी कुदन मानोर पालघर बोईसर वनगाव कासाकूळ सर्वत्र विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अशी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते आणि मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची असे पुढे चोवीस तासामध्ये आहे म्हणजेच तेवीस सप्टेंबर रोजी तर या ठिकाणी बघितलं असता नाशिकमध्ये सापुतारा ओझरकडे मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पावसाची असे दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते सापुतारा ओझर वनी तसंच या ठिकाणी सटाणा देवळा चांदवड दुदांबे कळवण सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस जोफुल ओझर नाशिक तसेच हरसूल लाडाची त्र्यंबक वाडीवाथे मुंडेगाव खोडाळा इगतपुरी वाडा परळी सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे नाशिकमध्ये पुढे चोवीस तासामध्ये जबरदस्त जोर वाढतो आहे देवळाली नागपूर ओझर निफाड माळसाखरे निमगाव सिन्नर वावी जोरदार पाऊस शिकत आहे तर मंजूर देवगाव लासलगाव पाटोदा कुसमाडी येवला या सर्व परिसरामध्ये जोर जास्त आहे मालेगाव मनमाड या ठिकाणी देखील जोरदार पाऊस येवलाकडे देखील जोर जास्त आहे आणि या ठिकाणी अहिल्यादेवी नगरकडे कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळखे केलवडी या सर्व परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस श्रीरामपूर टाकळी भान भानस वडोळा भैरोबा देवळाली प्रवारा तसेच लोणी आश्वी संगमनेर जोरदार पाऊस शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये अकोला तालुक्याकडे बघितलं असता अकोला तालुक्याकडे देखील मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो आहे राहुरी घोडेगाव जोर जास्त आहे बघूर पातळीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच हा जो काही परिसर आहे राहुरी घोडेगाव या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस तुळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे आणि पावसा जोर या ठिकाणी देखील जास्त आहे टाकळी डोंकेश्वर भालवानी पारनेर सोपे खडाळा तसंच अहमदनगर कुडगाव जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच कारडा आष्टी जामखेड मिरजगाव जळगाव बिटकेवाडी कर्जत कुलधरण श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढे चोवीस तासामध्ये म्हणजेच तेवीस सप्टेंबर रोजी जबरदस्त पाऊस जोर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाढत आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुणे जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये जबरदस्त जोरदार पाऊस राहील जुन्नूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील मात्र मंचर चाकण पुणे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस या ठिकाणी आणि काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी सासवड लोणत फलटण बारामती मुसळधार पाऊस शिकत आहे सातारामध्ये बघितलं असता पुढे चोवीस तासामध्ये तर मेदा वसतपूर सौराट रशि शिंगवर्डे मध्यम स्वरूपाचा राहिली या ठिकाणी तर कोरेगाव रेहमतपूर अंधा वडूज कठाव निधाल दैवडी मोल आद्राकी देवरा नांदल फलटण बारामती सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शिकत असून आद्राकी नांदल फलटण लोटे बारामती या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतोय मुसळधार पाऊस आणि सोलापूरमध्ये इंदापूर अकलूजकडे अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय जबरदस्त पाऊस जोर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये वाढत आहे पिलीव सांगोली पंढरपूर माहोळ इचलगाव सोलापूर कलकूट मध्यम स्वरूपाचा जास्त भागामध्ये पिलीवकडे देखील जोर थोडा जास्त आहे जतसंख मध्यम सरी तर सांगलीमध्ये बघितलं असता सांगली, सांगली मालगाव देसी कुची नागज मध्यम स्वरूपाचा विटा मायनी रामपूर पलूस तासगाव मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस शिरळ इचरकांजी शरागुप्पी कुडाच यथनी मक्सुली जकराती किरंगी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा आणि कोल्हापूरमध्ये बघितलं असता कोल्हापूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शिकत आहे तर या ठिकाणी कोल्हापूर ज्योतिबैल कोडोली आष्टा या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी इस्लामपूर नरसिंहपूरकडे मध्यम स्वरूपाचा कोकरुड मालकापूर हलक्या मध्यम सरी परोळा संगरुळ या ठिकाणी देखील जोर थोडा कमी आहे तसेच या ठिकाणी राधानगरी गगनबावडाकडे बघितलं असता म रायपतन या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू आहे पुढील चोवीस तासामध्ये आणि मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे देखील जबरदस्त जोर वाढत आहे पावसाचा तर या ठिकाणी देखील अतिमुसळधार पाऊस काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगर सेंद्रमडी सी पिपरी काचोडपाचोड जोरदार पावसाक्षकता आहे निंबेजळगाव बिटकेन तसेच ढाकेपाल पैठण देगवणे भक्तापूर गंगापूर वैजापूर सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये तेवीस सप्टेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते दौलताबाद एल्लोरगुफा देवग हतनूर कन्नड अंबाला सैगावन चाळीसगाव सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये विरामगाव किशोर सिल्लोडकडे मध्यम स्वरूपाचा राहील आणि जालना जिल्ह्याकडे देखील जोरदार पाऊस आहे मात्र उत्तर भागकडे मध्यम स्वरूपाचा राहील जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी भोकरदन मध्यम स्वरूपाचा विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो आहे जालना बदनापूर गोलापांगरी तारगाव अंबड ईश्वरनगर पानवाडी तानवड वडी गुद्रा मजगाव शोधा सर्वत्र जोरदार आहे तर बीड जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर थोडा जास्त आहे माझलगावकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो हलक्या मध्यम स्वरूपात वडवणी तळेगाव शिरसाळ हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आंबेजोगाई धारूर केज येळम चोसळा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आणि धाराशिवकडे कळम मासा तारखेडभूमकडे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर सर्वत्र जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शिकता पुढील चोवीस तासांमध्ये धाराशिवमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि लातूरकडे बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये तेवीस सप्टेंबर रोजी तर उत्तर भागकडे जोर जास्तच आहे तर या ठिकाणी जोर जास्त राहील लातूर लातूर रोड रायनापूर बोडखा अहमदपूर बर्डापूर काटनांदुरा जबरदस्त जोरदार पाऊस लातूर औसा किणीथोट निलंगा शोणंतपाल और शहाजानी मध्यम सरींशी एकदा या ठिकाणी आहे उत्तर भागकडे जोर जास्त आहे आणि परभणीमध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये परभणीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील झरी बोरी जंतूर सैलू पाथरी मध्यम स्वरूपाचा परळी गंगाखेडकडे बघितलं असता या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकत आहे परळी गंगाखेडकडे रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागाळा हलक्या मध्यम स्वरूपाचा अर्ध्या अर्धापूर मुखेड भोकर तसंच लोहाबुजूक कवठा नसी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो नांदेड वागाळा जिल्ह्यामध्ये जोर, जोर थोडा कमी आहे बाकी भागाच्या तुलनेमध्ये मात्र उत्तर भागकडे हिमायतनगर उमरखेडकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस शक्यता सपतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसत औंढा नागनाथ या काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हिंगोलीमध्ये तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे तर पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तेवीस सप्टेंबर रोजी नागपूर जिल्ह्याकडे बघितलं असता नागपूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पाऊस जोर जास्त राहील तर काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर तोरली सर्वत्र हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये परशुनी वाघोली कामपट्टीकडे देखील मध्यम स्वरूपात पाऊस होऊ आहे हलक्या मध्यम स्वरूपात जोर थोडा कमीच आहे भंडारा जिल्ह्याकडे जोर वाढत आहे भंडारा वारती चिखली मावदा धर्मपुरी सोली कंधारी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस उमरेड खेरगाव बिहपूर पौनी गोतंगा वडिल मध्यम सरी कता आहे आणि गोंदियामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये गोंदिया, गोंदिया जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे अंशतः ढगाळ उतरून राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आणि विजांचा गडगडाट राहील गडचुलीकडे मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी अंशतः ढगाळ उतरून आहे अधून मुद्रा हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे तर दुपारनंतर जोर थोडा वाढता आहे या ठिकाणी आरमोरी गडचुली मुरमगाव कापसी या परिसरामध्ये मुलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगडकडे बघितलं असता बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडी राहील हलक्या मध्यम सरी शिकता आहे चंद्रपूरमध्ये राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गुगस रोड हलक्या मध्यम सरी भातळी भद्रवती मोहरली कुटवाडा चार गोपेकी हलक्या स्वरूपातच पावसं शक्यता आहे जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे मध्यम स्वरूपाचा आणि यवतमाळमध्ये बघितलं असता यवतमाळमध्ये पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहडाखरंजी हलक्या सरी शक्यता आहे रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ सर्वत्र अंशतः ढगाळ तरुणादुमधूर हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे वर्धा डिस्ट्रिक्टकडे बघितलं असता देवळी कोल्हापूरकडे हलक्या सरी वर्धा जामनी सेलू तुळजापूर बारबडी जामसम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे हलक्या मध्यम सरीन शक्यता आहे उत्तर भागाकडे लाडगड वधुना अरवी तळगाव शिकारांजा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरी आणि अमरावतीमध्ये बघितला असता अमरावती नांदगाव मोजरे हलक्या सरीन शक्यता जास्त भागामध्ये आहे तसेच मोर्शिव रोड नारकडकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय अचलपूरचे खलदारा हलक्या सरी तर या ठिकाणी अकोलामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये अकोला जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे हलक्या मध्यम सरींनी शिकत आहे जास्त भागामध्ये आहे जोर थोडा कमी आहे अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोटेला हलक्या मध्यम सरी वाशिममध्ये देखील बऱ्याच भागामध्ये अंशता ढकाळव राहील मरसूर मालेगाव वाशिम मंगळूरपेर माले का, कारंजा खेडा हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे रेठत रिसोर्टकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे बुलढाणाकडे जोर वाढत आहे लोणार मेहकरकडे मध्यम स्वरूपाचा देऊळगाव राजा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मालकापूर जवळ जमोद मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो तेवीस सप्टेंबर रोजी आणि मित्रांनो खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जळगाव भुसावळ मुक्ताईनगर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी रायवेर पाली स्टेशन जानोरी फैसपूर मध्यम स्वरूपाचा यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरे जोरदार पाऊस शिकत आहे अमळनेर धरणगाव एरंडोल पुरोळा तसंच पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोदवड मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शिकत आहे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरीकडे मध्यम स्वरूपाचा चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंधखेडा मध्यम ते भाग जोरदार पाऊस होऊ शकत आहे नंदुरबारकडे धुळेपेक्षाही जोर जास्त आहे नंदुरबार शहादा तोळदा अक्कलकुआ कर्नी नावापूर्वी अति अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये तेवीस सप्टेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र